ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು ನಿಡಸೋ ಸಿರೋಡ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 72 59 90 93 25. ಇಚ್ಛಾಪೂರ್ತಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶ್ರೀ ವರ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಮಂದಿರ್ ಮಾರ್ಕಂಡೈ ನಗರ್ APMC ಮಾರ್ಕೆಟ್ ಆಡೇಥೆ ಪಹಿಲ್ಯಾ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ನಿಮಿತ್ತ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 9 ರೋಜಿ ಸಕಾಳಿ 7:30 ಗನಹೋಮ್ ತ್ಯಾನಂತರ ಮಹಾಪ್ರಸಾದಾಸೆ ಆಯೋಜನ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೆ ಹೋತೆ. ಯಾವೇಳಿ ಮಾರ್ಕಂಡೈ ನಗರ್ ಪರಿಸರಾತಿಲ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಸತ್ತಿಗೆರಿ ಯಾನೀ ಅಧಿಕ ಮಾಹಿತಿ ದಿಲಿ. ಗೆಲ್ಯಾ ವರ್ಷಿ साधारण जून जुलैच्या महिन्यामध्ये आपल्याला ही स्वयंभू मूर्ती सापडली. त्याच्या आधीचा पूर्व इतिहास सांगायचं म्हणजे गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी रेडी गणपतीचा भक्त न चुकवता दर महिना 1-2 वेळा जाऊन येत होतो. मध्ये एक साधारण 1-2-3 महिने खंडित झालं. त्या खंडित झाल्यामुळे देवासमोर म्हणलं की काय देवा, तुझं दर्शन मला मिळालं नाही. मग त्याच्यानंतर माझ्या स्वप्नात एक दगडस्वरूपी मूर्ती स्वप्नात येऊ लागली. मग आपण सारखं रोज 2-2.5 वाजल्यानंतर ती स्वप्नात येत होती. मग तसं कंटिन्यू चालू झाल्यानंतर मी भटजींना वगैरे विचारलं महाराजांना. मग त्यांनी सांगितले नाही, तुम्हाला मूर्तीचं हे झालं आहे, दृष्टांत झालं आहे, बघा तुम्ही शोधला तर सापडते म्हटले. मग त्या दृष्टीतनं आपण शोधायला निघालो. आपल्या 1-2-3 मित्रांना घेऊन वगैरे शोधायचं ह्याच्यात असताना कुडाळ येथे आपल्याला ती मूर्ती सापडली. म्हणजे त्याचा पूर्व इतिहास, पूर्वी मी मालवणला एकदा गेलो होतो. त्या टायमाला गाडी थांबून थोडं पाय हलकं करा पुढे गेल्यानंतर मला एक दृष्टीला पडली ती मूर्ती. दगडात मूर्तीचा गणेश, श्री गणेशाचा आकार दिसला. त्या आकार दिसल्यामुळे त्याला मी तिथे जंगली फुलं असले त्याच्यावरती चढून मग हात जोडून आलो होतो. त्याच्यानंतर मला काही त्याचं हे नव्हतं, एक नाही म्हटलं तर 15 वर्षापासून मला काही त्याचं हे नव्हतं. त्याच्यानंतर आता खंडित पडल्यानंतर देवासमोर मांडलो की काय देवा, तुझं दर्शन मिळालं नाही. त्याच्यानंतर मला दररोज रात्री 2-2.5 स्वप्नात येऊ लागलं की ती मूर्ती येणार, नंतर जाग येणार असे सतत होऊ लागल्याने मी भटजींना विचारलं काय असं असं व्हायलं आहे, काय हे असणार. मग नाही, दे तुम्हाला दृष्टांत झालेलं आहे, बघा एखाद्या वेळी झालं तर मूर्ती सापडते म्हणून सांगितले. शोधत गेल्यानंतर आपण कुडाळ येते ती मूर्ती सापडली. ती सापडल्यानंतर आपण जुलैच्या महिन्यामध्ये अंगारिका संकष्टी होती त्या दिवशी त्याला मूर्तीला आणलो. ते साधारण 900 किलो आहे. JCBनं त्याला हे करून आम्ही लिफ्ट करून आणलं इथं. मग मंदिर बांधून गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याचं उद्घाटन केलं. आपण छोट्या स्वरूपात उद्घाटन झालं, परंतु आता भक्तांची संख्या अशी वाढली की आणि इच्छापूर्ती होते. कोणी आले की नाही त्यांचे मागणी पूर्ण होत आहे. म्हणजे देवाकडे त्यांनी श्रीच्या शरणी गेल्यानंतर त्यांना जे त्यांच्या मनात असते ते त्याचं पूर्ण होत असल्यानं भक्तांची गर्दी फार वाढली आहे. आणि त्याचे भक्तांनीच आता मंदिराला वाढीला मदत करत आणि मंदिर वाढत आहे. बऱ्याच जणांनी आता ते आमचे एक पोटे म्हणून हे होते, त्यांचं पण पूर्ण जण ते मुकुट वगैरे दिले. आणि तसेच बरेच जण वेगळे असं ते चांदीचे आभरण वगैरे बरेच मंदिराला आभरण दिले. मंदिराचा हातभार लावत आहे आणि मंदिर आता पूर्णत्वास येत आहे. अजूनही आहे बरेच काम, परंतु पूर्णत्वास येत आहे. या सर्व नागरिकांवर स्वयंभू श्री वरसिद्धी विनायकचा अनुग्रह व्हावा या हेतूने त्यांनी आपल्या घरासमोर स्वयंभू श्री वरसिद्धी विनायकचे मंदिर बांधले असल्याचे त्यांनी सांगितले. या धार्मिक सोहळ्यामध्ये शहरातील अनेक भक्तांनी गणहोममध्ये सहभाग घेतला होता. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.